नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड MPSC UPSC या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, MPSC मार्फत महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध खात्यांमधील किंवा विभागांमधील महत्त्वाची पदे भरण्यात येतात. यापैकीच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या परीक्षेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या 3 महत्त्वाच्या विभागांतर्गत येणारी 3 महत्त्वाची पदे भरण्यात येतात. यामधील पहिला जो विभाग आहे तो म्हणजे गृह विभाग, ज्याच्या अंडर पोलीस उपनिरीक्षक गट ब. दुसरा विभाग वित्त विभाग, ज्याच्या मार्फत राज्यकर निरीक्षक गट ब. आणि तिसरा म्हणजे सामान्य प्रशासन विभाग, याच्या अंडर येणारे सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब. अशी 3 महत्त्वाची पदे या परीक्षेमार्फत भरण्यात येतात. विद्यार्थी मित्रांनो, बहुप्रतीक्षित अशी संयुक्त पूर्व परीक्षा 2020 यासाठीची जाहिरात आयोगाने आजच डिक्लेअर केलेली दिसते. या परीक्षेसाठी कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे, फॉर्म भरत असताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आणि या जाहिरातीमधील महत्त्वाचे जे मुद्दे आहेत याविषयी आपण या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत. तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा आणि या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या परीक्षेसाठीची संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 याची जाहिरात आजच आयोगाने डिक्लेअर केलेली दिसते. यामध्ये 806 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या 3 पदांचा तपशील पुढील प्रमाणे. पहिलं जे पद आहे ते म्हणजे PSI, ज्याला आपण पोलीस उपनिरीक्षक असं म्हणतो. यासाठी 650 पदे आहेत. दुसरं जे पद आहे ते म्हणजे STI, ज्याला आपण राज्यकर निरीक्षक गट ब असे म्हणतो. याच्यासाठी 89 पदे आहेत. तर शेवटचं तिसरं पद म्हणजे ASO, ज्याला आपण सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब असं म्हणतो. या ठिकाणी याच्यासाठी 67 पदे देण्यात आलेली दिसत आहेत. या पदांमधील प्रवर्गनिहाय कोणकोणती पदे आहेत किंवा किती पदे आहेत याचा तपशील तुम्ही सविस्तर स्क्रीनवरती पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून याविषयी तुम्ही स्वतःच्या प्रवर्गानुसार पदांची संख्या आपण या ठिकाणी बघू शकतोय. यासाठी अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती संपूर्णपणे ऑनलाईन प्रकारे आहे. म्हणजेच ऑनलाईन पद्धतीमध्ये या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो आयोगाने 28 फेब्रुवारी 2020 पासून 19 मार्च 2020 पर्यंत, म्हणजेच 19 मार्च 2020 या दिवशी रात्री 11:59 राहणार आहे. या कालावधीत उमेदवाराने खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन आपला अर्ज दाखल करणे अनिवार्य आहे. ते संकेतस्थळ पुढील प्रमाणे: www.mahaMPSC.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन सदर अर्ज उमेदवारांनी दाखल करणे अपेक्षित आहे. सदर अर्ज दाखल करत असताना उमेदवारांनी काही टेक्निकल गोष्टी लक्षात घेणे अनिवार्य ठरते. यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर परीक्षा ही 3 पदांसाठी संयुक्त पद्धतीमध्ये राबवली जाते. यासाठी उमेदवारांनी पूर्वपरीक्षेचा अर्ज भरत असतानाच आपण कोणकोणत्या पदांसाठी अर्ज भरू इच्छित आहोत याचे मेन्शन करणं गरजेचं असतं किंवा याविषयीची जी माहिती आहे ती माहिती त्या अर्जामध्ये दाखल करणं अपेक्षित असतं. जर एखादा उमेदवार आहे त्याला फक्त PSI या पदासाठी अर्ज भरायचा असेल तर त्यांनी फक्त PSI साठी प्राधान्यक्रम द्यावा. एखादा विद्यार्थ्याला 2 पदं असतील तर त्यांनी 2 पदांसाठी प्राधान्यक्रम द्यावा. किंवा एखादा विद्यार्थी आहे त्याला 3 पदांसाठी अर्ज भरायचा असेल तर त्यांनी 3 पदांसाठी अर्ज दाखल करीत आहे याविषयी उल्लेख करणे अनिवार्य ठरते. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या परीक्षेमध्ये मुळात 3 टप्पे असतात. यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे अगोदर उल्लेख केलेला संयुक्त पूर्वपरीक्षा, ज्याला आपण कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असं देखील म्हणतो. हा जो टप्पा आहे याच्यामध्ये PSI, STI आणि ASO या 3 पदांसाठी एकच संयुक्तिकरित्या पेपर देण्यात येतो. यानंतरचा जो महत्त्वाचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपरचा समावेश होतो. यातील पेपर क्रमांक 1 हा अगोदरच्या टप्प्याप्रमाणेच संयुक्तिकरित्या घेतला जातो. तर पेपर क्रमांक 2 जो आहे तो स्वतंत्र घेतला जातो, प्रत्येक पदासाठी वेगवेगळा. म्हणजेच PSI पदासाठी वेगळा, STI पदासाठी वेगळा, तर ASO पदासाठी वेगळा. कारण यामध्ये PSI, STI आणि ASO या 3 पदांची जे काही कार्यशैली आहे
ती वेगवेगळी आहे आणि या कार्यशैलीवरूनच त्यांचा पेपर क्रमांक 2 साठीचा अभ्यासक्रम या ठिकाणी आयोगाने डिझाईन केलेला दिसतो. यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो फक्त PSI पदासाठी आहे, तो शारीरिक चाचणी व मुलाखत यांचा बनलेला दिसतो. म्हणजेच PSI साठी 3 टप्पे तर STI आणि ASO या 2 पदांसाठी 2 टप्पे घेण्यात येतात आणि मुख्य परीक्षा हा जो टप्पा आहे तोच STI आणि ASO याचा अंतिम टप्पा म्हणून ग्राह्य धरला जातो. संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 बाबत बोलायचे झाले तर पूर्वपरीक्षेचा जो दिनांक आहे तो रविवार दिनांक 3 मे 2020 असा आहे. परीक्षेचे जे ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवरती असेल. परीक्षेचे जे स्वरूप असतं ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचं असतं. म्हणजेच एक पेपर असतो जो संयुक्तिकरित्या घेतला जातो आणि याच्यामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारण्यात येतात. या 100 प्रश्नांमध्ये 7 घटकांचा समावेश आयोगाने केलेला दिसतो. यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, त्याच पद्धतीमध्ये नागरिकशास्त्र, गणित व बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान या 7 घटकांचा समावेश होतो. हे 7 घटक विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी व्यवस्थितरित्या हाताळणे अपेक्षित असते. याविषयीचा आणि बुकलिस्ट विषयीचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला आय बटनावरती मिळू शकतो. या परीक्षेचे शुल्क जे आहे ते अमागास वर्गासाठी 374 रुपये तर मागासवर्गीय व अनाथ या उमेदवारांसाठी 274 रुपये राहणार आहे. या पूर्वपरीक्षेसाठी जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा काउंट करण्यासाठी PSI आणि ASO या पदासाठी 1 जून 2020 तर STI या पदासाठी 1 मे 2020 या रोजी खालीलप्रमाणे दिलेली दिसते. यामध्ये किमान वय जे आहे ते ASO साठी 18, STI साठी 18 तर PSI साठी 19 असणार आहे. तर कमाल वय अमागासाठी 38, ASO साठी 38, STI साठी आणि 31 PSI साठी राहणार आहे. तर मागासवर्गीयांसाठी काही सूट आहे, त्यामध्ये ASO साठी 43, STI साठी 43 तर PSI साठी 34 असणार आहे. इतर प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा आहे ती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, व्हिडिओ पॉज करून ती तुम्ही बघू शकता. या परीक्षेसाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं गरजेचं आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवार पूर्वपरीक्षेसाठी पात्र राहतील, मात्र जर ते उमेदवार पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले तर मुख्य परीक्षेचा जो अर्ज आहे तो अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत त्यांनी पदवी संपादन करणे अपेक्षित राहणार आहे. या व्यतिरिक्त फक्त PSI पदासाठी जी ॲडिशनल इलिजिबिलिटी आहे ती खालीलप्रमाणे. पुरुष उमेदवारांसाठी हाईट किंवा उंची म्हणूयात आपण ती मिनिमम म्हणजे किमान 165 सेंटीमीटर असावी आणि ती अणवाणी असावी. तर छाती न फुगविता 79 सेंटीमीटर किंवा आपण 79 सेंटीमीटर असावी आणि फुगवण्याची क्षमता जी किमान आहे ती 5 सेंटीमीटरची असणे अपेक्षित आहे. तर महिला उमेदवारांसाठी फक्त उंची हाईट ही मिनिमम म्हणजेच किमान 157 सेंटीमीटर अणवाणी असणे अपेक्षित असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्याला काही शंका असतील तर कमेंट करायला मात्र विसरू नका आणि लाईक केलं नसेल तर लाईक करायला देखील विसरू नका. सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग.